मतीन बावानी यांनी आपल्या 150 समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर मिरकरवाडा येथील फरजाना मस्तान यांनी सुद्धा 50 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. बशीर मुर्तुजा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा रत्नागिरी शहरामध्ये घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत राजाभाऊ लिमये, सुदेश मयेकर आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरी शहरामध्ये येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आज मी राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यप्रणाली, त्यांचे कार्यकर्ते, त्यांची काम करण्याची पद्धत हे सर्व पाहून मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून मला बशीरभाई मुर्तुजांची कार्यप्रणाली म्हणजे वर आवडली. त्यामुळे ती कार्यपद्धत त्यांची बघून मी त्यांना प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून मी पुढे राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत राहून रत्नागिरी शहराचा, माझ्या वॉर्डाचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि पुढे मी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहीन आणि त्याबरोबर माझ्याबरोबर आमच्या समाजाची माझी मित्रमंडळी अशी 150 लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करण्याचा आमचा हा प्रयत्न असून राष्ट्रवादी काँग्रेस अवश्य मजबूत राहील आणि पुढे रत्नागिरीच्या विकास कामात नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस ही अग्रेसर राहील याचं मी आश्वासन देईन. मतीन बावानी हे मेमन समाजाचे पुढारी आहेत. त्यांच्या येण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरामध्ये बळ मिळेल असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर मिरकरवाड्यामधून देखील आम्हाला पाठिंबा मिळतो आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यानिमित्तानं इनकमिंग सुरू झाल्याचं बोललं जात आहे. जमीर खल्फे, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.